मंगलवार को सांसद और शिवसेना प्रवक्ता संजय राउत ने शिवसेना भवन के पत्र परिषद में भाजपा पर घोटाले के आरोप लगाए हैं। इस आरोप के बाद महाराष्ट्र में खलबली मची हुई है, साथ ही सभी ओर से प्रतिक्रिया भी आई है और कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंढे ने भी राउत के आरोप पर अपनी प्रतिक्रिया दी है। आता एक एक नाव पुढे येईल आणि हे जे ब्लॅकमेलिंगचं जे प्रकार आहे हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आता तुम्ही विसरून करू घेणार नाही, त्याची किंमत गिरे शोभायला आणि जे जे लोक असं करतात त्यांना पवार ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून भ्रष्टाचार ते बाहेर करतात, शेवटी हे सगळं जे आहे ते त्यांच्यावर उघडणार आहे। तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, किरीट सोमय्या 2012 हा धंदा करतात ब्लॅकमेलिंगचा आरोपांचा भ्रष्टाचार केला म्हणून किती आरोप सिद्ध झाले? उलट तुझी ज्याच्यामुळे आज देश यातना भोगतोय, आज लोकशाही धोक्यामध्ये आहे, त्या तुझी घोटाळ्यामध्ये तिथे जज सांगतात की 12 वाजतापासून 7 वाजेपर्यंत 7 वर्षापासून झालं पण पुराव्याचा चित्रपर्यंत काय करायचं म्हणजे आरोप करायचे, खोटे नाटे आरोप करायचे, बातम्या पसरवायच्या आणि घरी बोलून हात लावा पडला।